हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या प्रगीत वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल, आणि मेन म्हणजे सर्वजणच खूप कामामध्ये सुद्धा असाल, कारण आता घटस्थापना आहे तर त्यासाठी सगळ्यांचीच जोरामध्ये तयारी सुरू असते. तर माझी पण तशीच काहीशी तयारी होती. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझी जी काही किचनची क्लिनिंग आहे तर ती मी हाफ क्लिनिंग केलेली आहे, म्हणजे काही जी काही आहे क्लिनिंग तर ती मी आधीच केलेली आहे आणि आता राहिलेली आता आज करणार आहे. तर आमच्या इकडे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि वाटलं नव्हतं की दसऱ्यामध्येच नेमकं पाण्याचा प्रॉब्लेम होईल, पण हे दोन चार दिवसभर पाणी बिलकुल नसायचं. सकाळचे फक्त 2-3 तास पाणी आणि पूर्ण रात्रीच 2-3 तास पाणी, तर त्यामुळे या गोष्टींना थोडंसं मला फेस करावं लागलं. पण चला, काही हरकत नाही, प्रॉब्लेम्स तर नेहमी येतातच, कारण हे शेवटी आयुष्य आहे आणि प्रॉब्लेम्स नाही तर मग काय असणार. तर माझं पूर्ण किचन आहे तर ते ओपन किचन आहे, म्हणजे नॉन मॉड्युलर किचन आहे, काहीही असं पॅक नाही आहे, तर सगळेच जे काय आहे ते असं दिसतं. तर इथे खालच्या साईडला टेबल असतो तर तो मी बाहेर काढून व्यवस्थित असा आधी क्लीन करून घेतलेला आहे, छान असा पुसून घेतला त्यानंतर. आणि त्यानंतर खालच्या साईडला एक मी ही अशी मोठी फळी जरी म्हणली तरी काही हरकत नाही, तर तशा टाईपमध्ये खाली ठेवलेली असते, त्यावरतीच मी माझे जे काही डब्बे वगैरे असतात तर ते ठेवते. तर हे आता खालचं काढून सगळं मी आधी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तर जेव्हा कोणतंही आपलं फर्निचर जरी असेल तर ते पुसत असताना आपण पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं डेटॉल टाकायचं, जेणेकरून ते चांगलं राहतं आणि तिथे दुसरं काहीही लागत नाही, जसं की झुरळ, पाल, मुंग्या असं होत नाही. तर त्यामुळे डेटॉल तर आपण नेहमी जसं की आपली लादी पुसण्यामध्ये वापरतो, तर असं फर्निचर वगैरे पुसत असताना पण मीठ आणि डेटॉलचा जर तुम्ही वापर केला तर ते पण निघण्यासाठी सुद्धा ते खूप छान आणि स्वच्छ निघतं आणि त्यासोबत ते क्लीनही दिसतं. तर चला, त्यासोबत अजून एक आहे की आपण जर पाण्यामध्ये कोणती अशी वस्तू टाकली जेणेकरून असंच की झुरळ, पाल, मुंग्या, चिलट, जाळ्या वगैरे जास्त होणार नाहीत, म्हणजे कोळी लागतात बऱ्याच वेळेला तर ते पण होत नाहीत, तर या आपण काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, कारण या आपण डेली गोष्टी करत नाहीत, एवढी डीप क्लिनिंग होत नाही. तर जेव्हा आपण अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करतो तर अशा प्रकारे व्यवस्थित जर पुसून घेतलं तर कधीही आपल्याला नंतर त्रास होत नाही. तर चला, आता मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घातले, थोडंसं डेटॉल सुद्धा घालते आणि यामध्ये तुम्ही थोडासा कापूर सुद्धा घालायचा. आपल्याकडे जो आपण देवासाठी कापूर आणतो तर तो थोडासा बारीक करायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. कापूर ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे असे बाकीचे जे काही छोटे मोठे किडे आहेत तर ते पण लागत नाहीत, किंवा पाल, झुरळ येण्याची शक्यता कमी असते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे इथं माझी पूर्ण क्लिनिंग होत आलेली आहे आणि हे चांगलं सुकल्यानंतरच मी जे काय आहे तर ते सामान लावून घेणार आहे. तर इथे टियाचं नेहमीप्रमाणेच मध्येमध्ये करणं चालूच असतं आणि तिची ही लुडबुड, तर तिला म्हणजे खूप इंटरेस्ट असतो प्रत्येक कामामध्ये, त्यातली त्यात पण म्हणजे असं पाण्याच्या बाबतीत जर काही असेल तर ते खूपच जास्त तिला आवडतं. तिला मी माझ्याजवळचा कपडा नाही दिला तर ती दुसरा कपडा आणून या गोष्टी करत होती. तर हे माझं काय म्हणता येईल मदत कामगार आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला तिची मला मदत होते पण ती मदत म्हणता येणार नाही, जास्तच ते काम वाढू चलतं. तर आता मी सगळीकडूनच पुसून घेत आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता की मी इथं भिंतीसुद्धा ज्या आहेत खालच्या या कपड्याने म्हणजे या पाण्याने पुसून घेत आहे आणि जेणेकरून कुठेही काहीही शिल्लक राहता कामा नये. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित सामान कधी पण काढायचं, त्यानंतर व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि चांगलं एकदम कोरडं होऊ द्यायचं. कोरडं झाल्यानंतरच मग सामान लावून टाकायचं. तर आता इथे जेव्हा आपण असं पुसून घेत असताना कधी जर थोडेसे डाग वगैरे असतील तर ते माझ्याकडे जी ब्लॅक कलरची घासणी असते तर त्याने मी थोडंसं हे घासून घेतलं, किंवा तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकता. ब्रशच्या साह्याने सुद्धा त्याला 1-2 वेळेस फिरवलं की ते इझिली निघून जातात. तर इथं माझं पण तसंच झालेलं आणि मी त्या घासणीच्या साह्याने केलं तर ते एकदम आरामामध्ये निघालं. तीच घासणी आता टियाच्या हातात आहे आणि ती त्याने तेच घासत आहे. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून हे काम पूर्ण केलं. जेव्हा सगळं सामान काढलं तर त्याआधीच मी माझ्या ज्या काही आता छोट्या मोठ्या बरण्या राहिल्या होत्या धुवायच्या, त्या सगळ्याच बरण्या व्यवस्थित अशा धुऊन इथे वाळू घातल्या होत्या.
त्या वाळू घालण्यासाठी खाली कॉटनचा कपड्याचा वापर केला आणि आता त्या मी पुसून पण घेत आहे. तर त्यासाठीसुद्धा मी इथे कॉटनच्याच कपड्याचा वापर करत आहे आणि असं व्यवस्थित पुसून घेते, जेणेकरून बरणी वाळण्यास तर मदत होतेच पण त्यासोबत याच्यावरती जास्त डाग राहत नाहीत आणि आपल्याला लवकर कामं करायची असतील, म्हणजे कमी वेळामध्ये आपलं किचन क्लिनिंग करायचं असतील, तर या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून आपली कामे पण पटापट होतात आणि खूप जास्त वेळ आपल्याला वाट पाहावीशी लागत नाही. तर तेच मी आता पहिल्यांदा उलट्या करून ठेवल्या होत्या, तर आता पुसून व्यवस्थित असं मी सगळ्या बरणी झाकणसुद्धा असे सरळ करून ठेवत आहे आणि फॅन तर चालूच आहे, तर थोडीफार हवा पण त्यामध्ये जाते आणि स्वच्छ असं ते पुसून झाल्यानंतर मग आपल्याला जर याच्यामध्ये कोणतंही आपण सामान ठेवलं तर ओलसरपणा नसल्यामुळे आपलं सामान बरेच दिवस टिकतं आणि मग जर आपलं बरण्या वगैरे अशा ओलसर राहिल्या तर मग आपल्याला वाट पाहावी लागते की त्या कधी सुकतील. तसं तर गावाकडे बाहेर किंवा गच्चीवरती असं मस्त ऊन पडलेलं असतं, सगळेजणं तिथेच करतात, पण असं जेव्हा शहरांमध्ये आपल्याकडे खूप जास्त स्पेस नसेल तर या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या असतात. तर अशा प्रकारे मी सगळं सामान आधी काढून ठेवलं होतं आणि त्यानंतर बरणी घासून घेतल्या. त्यानंतर जेवणासाठी मस्त अशी ते गरमागरम भाकरी आणि भाजी बनवली आणि मस्त टेबल पण क्लीन केला होता, तर एकदम भारी वाटत होतं. तर हे जेवण थोडंसं बनवून झाल्यानंतर पण आम्हाला बाहेर जाण्यासाठीचं निमंत्रण होतं आणि तिथे जायचं होतं, तर माझं काम तर अजून बाकी होतंच, पण मी थोडासा किचन ओटा क्लीन केला आणि त्यानंतर मग बाहेर गेले. बाहेरून आल्यानंतर मग बराच वेळ म्हणजे बाहेर गेल्यामुळे उशीर तर झालाच होता, पण काम तर करणं गरजेचंच होतं, तर त्यामुळे आता माझ्या बरण्या ज्या पण आहेत तर त्या सगळ्या सुकल्या होत्या. तर अशा बरण्या जेव्हा भरत असतो तर तेव्हा एखादं ताट किंवा मोठंसं काही तरी ठेवायचं, जेणेकरून त्यामधलं जे काही सामान आहे बरणी भरत असताना जरी सांडलं तरी ते आपल्याला लगेच व्यवस्थित असं त्यामध्ये टाकता येतं. त्यानंतर म्हटलं तर काही ज्या आपल्या बरण्या वगैरे असतात तर अशी काही वस्तू आपण त्या डिस्कार्ड पण केल्या पाहिजेत, जेणेकरून किचन जेव्हा आपण क्लीन करतो तर खूप जास्त आपला गोंधळ उडत नाही. आणि सगळ्यात शेवटी मसाला डब्बा पण मी इथे भरून ठेवते. मसाला डब्बा भरून ठेवत असताना यामध्ये पेपर नेहमीच टाकायचा, जेणेकरून यामध्ये जरी काही मसाले वगैरे सांडले असतील तर ते पेपरवरून आपण अलगदपणे काढून परत त्याचा वापर करू शकतो. तर ह्या माझ्या काही किचनच्या मी टिप्स पण तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि माझं किचन क्लीनिंग शेअर केले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जेव्हा बरणी वगैरे मी अशा ठेवते तर ट्रान्सपरंटच बरण्या यूज करते आणि ज्या ट्रान्सपरंट नसतील तर त्यांना असे छानपैकी लेबल लावलेले असतात, तर आपल्याला कधी पण कोणती वस्तू पाहिजे असेल तर ती इझिली मिळते. आणि हा माझा किचनचा लुक कसा वाटला कमेंट करून कळवा. बाय बाय.